आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप नाईन बातम्यांचा. सुरुवातीला राजकीय बातम्या. महायुतीत तेढ निर्माण करणारं वक्तव्य केलं तर थेट पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार. एकमेकांवरील टीकेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या प्रवक्त्यांना सूचना. पक्ष वाढणार आहे येत्या काही दिवसातच कळेल. अजितदादांचं वक्तव्य. आमदार पवार गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चेवर अजित पवारांचं वक्तव्य. अजित पवारांच्या बैठकीत नवाब मलिकांची हजेरी. विधान परिषद निवडणुकांबाबत देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटाची बैठक संपन्न. भुजबळ, तटकरे, मिटकरी, झिरवळ बैठकीसाठी उपस्थित. नवाब मलिकांपेक्षा गंभीर गुन्हे असलेले लोक महायुतीमध्ये. मात्र फडणवीसांचा मलिकांवर राग. त्यांना एका मताची गरज आहे. दादांच्या बैठकीतील मलिकांच्या उपस्थितीवरून राऊतांची टीका. विरोधकांचे नरेटिव्ह खोडून काढण्यात कमी पडलो. विधानसभा निवडणुकीत बेसावध राहू नका. भाजप, एससी आणि एसटी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना फडणवीसांच्या सूचना. बालबुद्धीच्या नेत्यानं मोदींना लोकसभेत घाम फोडला. ज्यांना मोदींनी बालबुद्धी म्हटलं त्यांनी तुमचं बहुमत गमावलं. मोदींच्या राहुल गांधींवरील टीकेला संजय राऊतांचं उत्तर. बुद्धीच्या नेत्यानं तुम्हाला घाम फोडला लोकसभा निवडणुकीत आणि याच बालबुद्धीच्या नेत्यानं त्यांच्या पहिल्या भाषणात तुमचा बुरखा फाडला. स्मार्ट मीटरच्या निर्णयाविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. स्मार्ट मीटर कुणासाठी? अदानींच्या फायद्यासाठी विरोधकांच्या घोषणा. मनोज दरांग यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मराठा संघटनांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या जिजाऊ चौकात मराठा संघटनांचा रास्ता रोको. मराठा क्रांती मोर्चातील अनेक पदाधिकारी आंदोलनात सहभागी. हिंगोली जिल्ह्यात मनोज दरांग यांच्या उपस्थितीत 6 जुलैला मराठा आरक्षणासंदर्भात जनजागृती रॅली. कळमनुरी तालुक्यातील सिंगी गावातील तरुणांकडून भर पावसात पत्रिका वाटप.